लॉकडाउन और लॉक करने वाली वाड़ी पुलिस ने लॉन्ग मार्च निकाला। जिले में धारा 144 लागू है। संचार बंदी के बाद लोग सड़कों पर नजर आने से पुलिस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय ने शहर में पुलिस लॉन्ग मार्च निकालने की सूचना की है। इस आदेश का पालन करते वाड़ी पुलिस स्टेशन के PI राजेंद्र पाठक, दीपक पाटिल ने रविवार की सुबह 11 बजे वाड़ी पुलिस स्टेशन से लॉन्ग मार्च निकाला। अमरावती राजमार्ग होते हुए दत्तवाड़ी पहुंचकर वहां से गजानन सोसाइटी, मंगलधाम सोसाइटी, साहू लेआउट, कोहले लेआउट का भ्रमण किया। इस दौरान पुलिस वाहन पर लगे सायरन के द्वारा नागरिकों को घरों में रहने की अपील API रेखा संगपाल बार बार कर रही थी। अनावश्यक लोग बाहर न निकले, मुंह पर मास्क लगाए, सोशल डिस्टेंस रखे, भीड़ ना करे, कानून का पालन करे। यह आह्वान PI राजेंद्र पाठक ने किया। कानून का पालन नहीं करने वालों पर सख्त कार्रवाई करने की चेतावनी सेकंड PI दीपक पाटिल ने दी है। लॉन्ग मार्च के दौरान वाड़ी में सन्नाटा दिखाई दिया। लॉन्ग मार्च में करीब 60 पुलिस कर्मियों ने हिस्सा लिया था, जिसमें PSI अमोल लाखड़े, श्यामराव कावनपुरे, कल्पना काले, API रेखा संगपाल के साथ सभी पुलिस कर्मियों ने हिस्सा लिया। जगभर पसरलेला कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने नागपूर आयुक्तालयामध्ये घ्यावयाची काळजी याचाच एक भाग म्हणून आमचे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांच्या सूचनांप्रमाणे सर्व आयुक्तालयामध्ये अशा प्रकारे रोड मार्च करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी मी व माझ्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून आज रोजी दत्तवाड़ी परिसरात, दत्तवाड़ी, मंगलधाम सोसायटी, शाहू लेआउट, गजानन सोसायटी, कोहळे लेआउट इत्यादि भागामध्ये पायी रोड मार्च काढला आहे। त्यामागचा उद्देश एकच आहे कि आजपर्यंत आपण जी फाइट केली कोरोनाशी त्या फाइटमध्ये आपण तसे सक्सेसफुल आहोत असं एकंदरीत आकडेवारीचा अभ्यास केला असता वाटतं। परंतु आपण गाफील राहू नये आणि इतर देशामध्ये त्या कोरोनाच्या फैलावामुळे काय परिणाम होत आहेत आणि काय यातना आणि त्याचे रिझल्ट मिळत आहेत, वाईट रिझल्ट, तर त्या अनुषंगाने आपण सर्वांनी धडा घेतला पाहिजे आणि सदैव सतर्क राहिलं पाहिजे। आणि त्या सतर्कतेचा भाग म्हणून आम्ही रोड मार्च काढला होता। रोड मार्च काढून आम्ही सदर परिसरातील लोकांना हे सूचित केलं आहे की कृपया तुम्ही जसं सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे आणि स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव घरामध्ये राहून आवश्यकता वाटल्यास घराबाहेर तेवढ्यापुरतं पडून जाताना मास्क लावून सॅनिटायझरचा वारंवार वापर करून आपली सुरक्षितता, आपल्या घरातील मंडळींची सुरक्षितता, तसेच आसपासच्या परिसराची सुरक्षितता मी राखलेली आहे तशी सुरक्षितता राखावी आणि यामध्ये शिथिलता येऊ नये आणि लोकांकडून चुका होऊ नये म्हणून लोकांना समजावणे, जाण देणे आणि याचे गंभीर परिणाम काय होतील याची जाणीव करून देणे आणि जर त्यांनी चुका केल्या तर त्यांच्यावर आम्हाला कायदेशीर कारवाई करायस त्यांनी भाग पाडू नये यासाठी त्यांना आगाऊ सूचना देण्यासाठी आणि आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत आणि तत्पर आहोत। कुठल्याही प्रकारच्या दृश्य अदृश्य शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। इन BCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।